पण सासूबाई, आता स्वामी काही फक्त आपल्या कुटुंबाचे राहिलेले नाहीये, ते सगळ्या अक्कलकोटाचे झालेत. मग समजा अचानक जर स्वामींना कुठे जावं लागलं आणि त्यांचा इकडे येण्याचा बेत रद्द झाला, तर तुम्ही ही सगळी एवढी तयारी करून ठेवली आहे ती फुकट जाईल ना. तर असं बरं होईन देईन मी? ते काही नाही, हे असलं काही होऊ देणार नाही मी. तो जिथे असेल ना तिथून त्याला हाताला धरून घेऊन येईन आणि कुठेही जाऊ द्यायचं नाही. जावई, ही सगळी जबाबदारी तुमची असणार आहे, कळलं? शिव शंकर शंभो, आम्ही आलोय बरं. तर आलास का? बैस हो बैस. आणि हो, आता आलायस ना तर कुठेही जाऊ देणार नाही मी, सांगून ठेवते. अरे बघ बघ, तुझ्यासाठी काय काय बेत केलाय. अरे छान अंबाडीची भाजी करते हो, आवडते ना तुला? आणि येशेला सांगितलंय छान गरमागरम भाकऱ्या कर. बर, माझ्या वाटणीचं लोणी सुद्धा तुला देणार आहे. शिवहरी शिवहरी. आणि तुला आवडते म्हणून खीर सुद्धा करते मी माझ्या हातानी. वा 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 चोळ्या. अरे जोपर्यंत आम्ही ते मुक्काम ठोकला होता तोवर एवढे लाड काय आमचे झाले नाही. जर हा मुक्काम काय हलवला तो एवढं प्रेम होतो चाललंय. याला म्हणतात अति परिचयात अवज्ञा. असं काही नाहीये हो. आणि हे बघ बुवा, तुला हवी तेवढी खीर खा. अवघी खीर संपवलीस ना तरी चालेल हो, मी काही रागवायचं नाही तुला. अगं तू कितीही रागावलीस ना तरी तुझ्या हातची खीर तर आम्ही खाणारच. पण आता कोणीतरी आमची वाट पाहत आहे. चांदुले, ए चांदुले, अगं जेवणाचा वास कसला भारी सुटलाय ग. आणि ती माम आहे कुठे? म्या हित आहे. म्या आलोच. कुठं जाताय? सूर्यनीट उगवलंय का बघून येतो. तू आणि चुलीपाशी. हा मग आता मी रोजच तिथं दिसणार आहे. एवढं आ करून भूत पाहिल्यावानी बघायची गरज नाही. आता लगीन करून या घरात आले तेव्हा मॅच करत होते ना. अगं ते नव्या नवरीच 9 दिवस होत. आज ही संधी उपर ती कुठनं झाली? आव आपली चंदा आपल्या घरासाठी नक्की ओढ करती. राब राब राबती पोर, घरात पैका आणती. मग घरात कोणी काय बघाय ना ग. ऐकलं का मी? हे पाहिलं का?